नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, MBA प्रवेशासाठी CET न देता सुद्धा आता प्रवेश हा घेता येणार आहे. त्याबाबतचे हे सूचनापत्र विद्यापीठानं प्रसिद्ध केलेलं आहे. बघूया आपण काय म्हटलेलं आहे त्यामध्ये. बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील MBA प्रथम वर्ष शिक्षणक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक 15 ऑक्टोबर 2020 सुरू झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर सुरू असलेल्या कोरोना COVID-19 या विषाणूचा वाढता संसर्गाच्या पार्श्वभूमीवर AICTEने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार MBA शिक्षणक्रमाचे प्रवेश परीक्षेविना देण्याचे निर्देशित केलेले आहे. त्यानुसार मुक्त विद्यापीठाच्या प्रथम वर्ष MBA शिक्षणक्रमास विना प्रवेश परीक्षेविषयीच प्रवेश घेता येईल. तर मित्रांनो, CET न देतासुद्धा MBAसाठी YCUMAसाठी प्रवेश घेता येणार आहे. तर बघा, ज्या उमेदवाराने प्रवेश परीक्षेचे शुल्क भरले आहे परंतु प्रवेश परीक्षा दिली नाही, अशा उमेदवारांना त्यांच्या पदवीच्या परीक्षेच्या गुणांचे निकष पूर्ण करीत प्रथम वर्षासाठी प्रवेश घेता येईल. अशा उमेदवारांनी त्यांचा युजर ID आणि पासवर्ड वापरून प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ज्या उमेदवारांनी प्रवेश परीक्षा दिलेली आहे परंतु त्यात पात्र झालेले नाही, असे सर्व उमेदवार त्यांच्या पदवीच्या गुणांच्या निकष पूर्ण करून प्रथम वर्ष प्रवेशास पात्र असतील. ज्या उमेदवाराने प्रवेश परीक्षा दिली आहे परंतु परीक्षेतील गैरप्रकार किंवा अन्य कारणांमुळे पात्रता यादीत नाव आले नाही, अशा सर्व उमेदवारांना प्रथम वर्षासाठी प्रवेश घेता येईल. शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रथम वर्ष MBA शिक्षणक्रमासाठी असणारी प्रवेश परीक्षा यापुढे द्यावी लागणार नाही. पदवी परीक्षेच्या गुणांचे निकष पूर्ण करणारे उमेदवार प्रथम वर्ष MBA शिक्षणक्रमासाठी पात्र राहतील. म्हणजे पदवीच्या गुणांवर आपल्याला MBAसाठी ॲडमिशन हे मिळणार आहे. ज्या उमेदवारांनी प्रवेश परीक्षा अर्ज भरताना त्यांच्या पदवी परीक्षेसंदर्भातील अपिअरिंग अशी नोंद केली आहे, अशा उमेदवारांनी त्यांच्या पदवी परीक्षेच्या उत्तीर्णतेची टक्केवारी आणि पदवी परीक्षा उत्तीर्णतेचे गुणपत्रक अपलोड करायचे आहे. त्यासाठी त्यांनी आपला युजर ID आणि पासवर्डचा वापर करून गुणांची टक्केवारी अद्ययावत करून आवश्यक कागदपत्रे अपलोड व अभ्यास केंद्राची निवड करून आपला प्रवेश अर्जास अभ्यास केंद्राची मान्यता करून घ्यायची आहे. त्यासाठी अभ्यास केंद्राशी ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधावा. तर मित्रांनो, विना प्रवेश परीक्षा म्हणजे CET शिवाय सुद्धा आपल्याला MBA या शिक्षणक्रमासाठी प्रवेश हा घेता येणार आहे. फक्त आपण पदवी परीक्षा ही उत्तीर्ण पाहिजे. तर आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ घेऊन आलो होतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.